मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातलं राजकारण आणि समाजकारण अक्षरशः ढवळून निघालं. राज्य सरकारनं ही आंदोलनाला प्रतिसाद देत 40 दिवसांचा वेळ मिळवला आणि निवृत्त न्यायाधीश शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. सरकारला दिलेला हा वेळ आता संपत आलाय, काउंटडाऊन सुरू झालाय. अशावेळी समितीच्या हाती काही पुरावे देण्यात आले. मराठवाड्यातील मराठा कुणबीच आहे हे या पुराव्यांच्या माध्यमातून मांडलं जात आहे. काय समोर आलंय आपण जाणून घेणार आहोत या खास व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे. ही समिती बुधवारपासून मराठवाड्यातल्या जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन निजामकालीन आणि त्यापूर्वीचे सुद्धा पुरावे तपासते. छत्रपती संभाजीनगरमधल्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही समिती जेव्हा दाखल झाली तेव्हा समितीला काही पुरावे दाखवण्यासाठी चक्क भांडी आणण्यात आली. का? या भांड्यांवर काय होतं? तर या भांड्यांवर कुणबी असल्याच्या नोंदी आहेत असा दावा करण्यात आला. मराठा पंच कमिटी बेगमपुरा यांच्याकडून साधारण 200 ते 250 वर्षांपूर्वीची तांबा पितळीची भांडी समितीला पुरावे म्हणून दाखवण्यात आली. या भांड्यांवर कुणबी अशी थेट नोंद आहे. लग्न समारंभ आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमात कुणबी समाजाकडून या भांड्यांचा वापर व्हायचा. 2018 आलेल्या गायकवाड समितीसमोरसुद्धा ही भांडी तेव्हा दाखवण्यात आली होती, पण हे पुरावे तेव्हा ग्राह्य धरले गेले नाहीत म्हणून आरक्षण मिळालं नाही असा आरोपसुद्धा केला जातोय. पण आता पुन्हा ते पुरावे दाखवले गेले. समितीला आज केवळ 15 शिष्टमंडळांनी 27 पुरावे दिले. परिणामी मराठा समाजाच्या या समितीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे का? फारशा अपेक्षा नाही आहेत का? असंसुद्धा या निमित्तानं समोर आलं आहे. खरं तर शिंदे समिती ही भांडी आणि त्यावरच्या वेगवेगळ्या भाषेतल्या ज्या नोंदी आहेत त्या पुरावे म्हणून गृहीत धरणार आहेत का? हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. खरं तर मराठवाड्यातील मराठा कुणबी असल्याचे आणखी काही पुरावे समोर आल्याचं बोललं गेलं. त्यात महत्त्वाचं आहे ते निजामकालीन हैदराबाद स्टेटचं 1909 एक गॅझेट आहे. त्यात विविध बाबींचा उल्लेख आहे. गॅझेटमधील पान क्रमांक 262 आणि पान क्रमांक 263 धाराशिव जिल्ह्याच्या लोकसंख्येचा अगदी तालुकानिहाय तपशील आहे. त्यात सर्वाधिक लोकसंख्या कुणबी अर्थात मराठा असा उल्लेख त्याच्यात आहे. ही लोकसंख्या 205,000 म्हणजे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या 38% असल्याची नोंद आहे. शिवाय अन्य जातींची लोकसंख्यासुद्धा त्याच्यात नोंदवण्यात आली आहे. तसंच गॅझेटच्या 234 पानावर औरंगाबाद विभागाची माहिती देण्यात आली आहे. त्यात असं आहे की 1931 आधी जेव्हा जनगणना व्हायची तेव्हा इंग्रज जातनिहाय जनगणना करायचे आणि त्याची आकडेवारीसुद्धा ते द्यायचे. यात बीड जिल्ह्यातल्या लोकसंख्येचा सुद्धा समावेश आहे. मराठा समाजाच्या लोकसंख्येचा उल्लेख करताना मराठा कुणबी असा उल्लेख आहे. दोन्ही जिल्ह्यातील मराठा समाजातील सगळे नागरिक कुणबी आहेत असा त्यातून बोध होत असल्याचं दिसतंय. या नोंदी मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेशा आहेत का हे आता समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पण सध्या मराठा समाजाला, विशेषतः मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदी आवश्यक होत्या. या नोंदी ज्या पुराव्यांच्या आधारे समोर आलेल्या आहेत ते पुरावे आता हे समिती ग्राह्य धरणार आहे का? हा घ्या पुरावा म्हणून आज मराठा समाज पुरावे सादर करतोय. ते पुरावे मराठा समाजाला OBC आरक्षण देण्यात यशस्वी ठरतात का हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. पण तुर्तास काउंटडाऊन सुरू झालंय. बडे मुद्दे मध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.